एक काम करा तुम्ही सगळे आपापल्या कामाला लागा। काय झालं काकाईन? मुसळी आपल्या गोडाऊन मध्ये सापडली आणि मला हे 100% आठवतंय की ही मुजडी लग्नाच्या दिवशी ऋषीने घातली होती। म्हणजे ऋषी इथे गोडाऊन मध्ये आला होता ना लग्नाच्या दिवशी, आणि त्याच्या जर मुजड्या इथे आहेत म्हणजे तो सुद्धा इथेच कुठेतरी आसपास असू शकतो। तुझा अंदाज बरोबर आहे अगदी। लग्नाच्या दिवशी ऋषी इथेच आला होता गोडाऊनवर। काका म्हणजे ऋषी गोडाऊनवर आला होता हे तुला माहिती होतं? काका तुम्हाला सांगितलं का नाहीस? तुझा चेंडू लॉलीपॉप खाण्यासाठी कधीही कुठेही जातो, तो असाच जर कधीही कुठेही गेला तर? काका सांगितलं का नाहीस? तुझं लग्न ज्या परिस्थितीमध्ये झालं त्यानंतर नलीचा गृहप्रवेश, तिच्या आईची बिघडलेली तब्येत, एका मागे एक संकट येत होती, मी कधी आणि कसं सांगणार होतो तुला? लग्नाच्या मांडवाच्या दारात आपल्या बहिणीचा म्हणजे नलीचा बाबारावांमुळे अपमान झाला याचा राग होता ऋषीच्या मनामध्ये, आणि आपण जेव्हा सगळे लग्नाच्या मांडवात होतो ना त्यावेळी ऋषी इथे गोडाऊनवर आला होता। बाबाराव खोतांमुळे नलीला लग्नाच्या मांडवातून बाहेर काढलं असं ऋषीचा समज झाला होता, पण असं नव्हतं खरं। मुकुंद नायकांची इच्छा होती की नली तिकडी आहे त्यामुळे तिने लग्नाच्या मांडवाच्या बाहेर राहायला पाहिजे, हा त्यांचा हट्ट होता मुकुंद नायकांचा। दादाची यामध्ये खरंच काही चूक नव्हती, उलट दादाने तर हे लग्न चुळवून आणलं, पण ऋषीचे कोणीतरी कान भरले होते म्हणून तो इथे गोडाऊन जळायला आला होता। हो हे सगळं सांगतो असता म्हणून मी तुझ्यावर विश्वास ठेव, मी बघतो काय करायचं।